नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील ज्यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत त्याची माहिती घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर हॅलो मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांबरोबर रुमाल पकडा क्रियाकृती करून घ्या जसे शिक्षिकेच्या हातात रुमाल असेल उडी मारून रुमाल पकडायचा आहे यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर उपलब्ध साहित्याने लहान मोठी संख्या ओळख शिकवा त्यानंतर माझ्या या दारातून कोण कोण येते बालगीत करून घ्या आता क्रम लावण्यास शिकवा यानंतर अंक वाचन करून घ्या शेवटी गृहपाठ तपासा बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून बॉटल उडवणे क्रियाकृती करून घ्या जसे थोडे पाणी भरलेली बॉटल घ्या आणि ती उडवून उभी करायची आहे यानंतर सोमवारी या चर्चा करा आता तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत या विषयावर गप्पा गोष्टी करा यानंतर मुलांना गोष्ट सांगा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे आणि कठीण प्रश्न विचारा आता या नात्यांना काय म्हणतात क्रियाकृती करून घ्या जसे मुलांना विचारा आईच्या बाबांना तुम्ही काय म्हणता बाबांच्या बाबांना बाबांच्या बहिणीला आईच्या बहिणीला बाबांच्या भावाला इत्यादी विचारा आता शब्द वाचन करून घ्या शेवटी लहान वस्तूमध्ये काळा आणि मोठ्या वस्तूमध्ये तपकिरी रंग भरण्याचा गृहपाठ द्या शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्याची सूचना द्या यानंतर रंग क्रियाकृती करून घ्या जसे लाल 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 कोणी घातले लाल तो आपल्या जागेवर उभे राहून बोलेल हुरे! आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर वर्गीकरण करण्यास शिकवा जसे भाज्यांचे कार्ड वेगवेगळे करणे आता सरसर उंच वाढलं झाड बालगीत करून घ्या यानंतर अंक आणि वस्तूंची योग्य जोडी लावण्यास शिकवा आता अंक वाचन करून घ्या शेवटी गृहपाठ तपासा मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्या सोबत शेअर करा धन्यवाद